नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. एम पी एस सी मुद्रांक निरीक्षक ऑनलाईन बॅचमधील हे आपलं विशेष विवाह अधिनियम 1954 वरील एक महत्वाचे लेक्चर्स आहे. आजपासून आपण हा अधिनियम कायदा सुरू करत आहोत. हा आपला पार्ट 1 असणार आहे आणि येणाऱ्या पार्टमध्ये आपण बाकीचे जे काही कलम असतील ते कव्हर करणार आहोत. आज आपण 1 ते 14 महत्वाची कलम कव्हर करणार आहोत. ओके, याच्यामध्ये काही एवढी जास्त कलम नाही आहेत, मोजून 51च जे आहेत तर ती कलम आहेत. मग आज जर आपण 14 कव्हर केली तो एक बेस आहे 14, आणि बाकीचे जे आहेत तर ते त्याच्यावर थोडेसे डिपेंडेंट आहे. मग तुम्हाला हा कायदा व्यवस्थित समजून जाणार आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करणे अजिबातच विसरू नका. आज आपण हा जो नियम आहे अत्यंत अनोख्या रीतीने, वेगळ्या पद्धतीने आणि सरळ सोप्या साध्या भाषेत शिकणार आहोत आणि एका मूवीची स्टोरी जशी असते त्या पद्धतीने शिकणार आहोत. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक घटकांचं मी तुम्हाला इथं प्रॅक्टिकल एक्झाम्पल देणार आहे, जेणेकरून हा कायदा तुम्हाला समजणार आहे. ओके, सर्वप्रथम विशेष विवाह अधिनियम 1954 म्हणजे नेमकं काय आहे. आता काय झालं, जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्या देशात जे काही कायदे होते, पर्सनल लॉज होते, त्या पद्धतीनुसार ज्या त्या धर्मानुसार ज्या त्या जातीनुसार विवाह सोहळे व्हायचे. परंतु समजा एका जातीच्या व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या व्यक्तीशी लग्न करायचं असेल किंवा एका धर्मातील व्यक्तीला दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करायचं असेल तर त्याच्यासाठीच एक महत्वाचा कायदा बनवण्यात आला, तो होता विशेष विवाह अधिनियम. याच्या आधी पण कायदा होता परंतु हा कायदा थोडासा सिम्प्लिफाय करण्यात आला. आता जे काही मुलं पळून जाण्याचा विचार करतात, जे काही मुलं पळून जाऊन लग्न करतात, तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये लग्न करतात, तर हे विशेष विवाह अधिनियम अंतर्गतच ते जनरली लग्न करत असतात. आणि यालाच तुम्ही कोर्ट मॅरेज, जे तुमच्या आजूबाजूला किंवा जिथं आपल्याला हा शब्द मिळतो कोर्ट मॅरेज, तर कोर्ट मॅरेज हाच आहे की विशेष विवाह कायद्या अंतर्गत केलेलं जे काही मॅरेज असतं त्याला आपण कोर्ट मॅरेज म्हणणार आहोत. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपण जे नॉर्मल लग्न करतो, ओके, जे हिंदू पद्धतीने विवाह लग्न करतो, मुस्लिम पद्धतीने विवाह करतो, तर ते कुठल्या कायद्या अंतर्गत, तर ते ज्याच्या त्याच्या पर्सनल लॉ अंतर्गत ते विवाह मानलं जातं. याच्या अंतर्गत जर तुम्हाला आणायचं असेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमचं एक नॉर्मल लग्न झालं आणि तुम्हाला विशेष विवाह कायद्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय मॅरेज सर्टिफिकेटसाठी, तुम्ही करू शकतात का? हो, करू शकतात. याच्यात फक्त दुसऱ्या जातीचे लोक असणं गरजेचं आहे का? सेम जातीचे असते चालणार नाही का? चालणार आहे. दुसऱ्या जातीचे चालणार आहेत का? चालणार आहे. दुसऱ्या धर्माचे चालणार आहेत का? चालणार आहेत. म्हणजे एक असेल हिंदू, एक असेल मुस्लिम, किंवा दोघी हिंदू असतील तरी लग्न करू शकतात, दोघी एकाच जातीचे असतील तरी करू शकतात, दोघी नास्तिक असतील, दोघांचा कुठलाही धर्म नसेल तरी ते या विवाह कायद्यात करू शकतात. म्हणजे हा कायदा ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी पण आहे. म्हणजे हा कायदा ऑल इन वन साठी आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाची फॅक्च्युअल डिटेल्स बघूया जे अत्यंत महत्वाचे आहेत. अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिका सुरू करण्याआधी हे काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत, हे आपले पाठांतर असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्या, हा कायदा प्रकाशित कधी झाला, तर 9 ऑक्टोबर 1954 रोजी हा प्रकाशित झालेला आहे. त्याच्यानंतर हा लागू कधी झाला ही तारीख मात्र लक्षात ठेवा, याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. तर 1 जानेवारी 1955 रोजी हा लागू झालेला आहे. जनरली असं लक्षात ठेवायचं की जी कायद्याची तारीख आहे, कायद्याचं वर्ष आहे, त्याच्यापेक्षा जर +1 आपण ऍड केलं, सहसा जनरली तेच वर्ष असतं 90% केसेसमध्ये. पण काही केसेसमध्ये एक्सेप्शन असतं, ते सुद्धा तुम्ही एक्सेप्शन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यात जवळपास 8 प्रकरणं आहेत, 8 भाग आहेत, 51 कलमं आहेत आणि 5 अनुसूची आहेत. हे कसं असतं, काही काही वेळेला इतके सिंपल प्रश्न विचारून टाकतात, आपण तेच करत नाही. म्हणजे पार कायद्याचा आपण पाठ करून टाकतो पूर्ण कायद्यावर, पण आपल्याला हेच माहित नसतं त्याच्यात किती पार्ट्स आहेत, किती शेड्यूल्स आहेत, किती कलम आहेत, हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे मी इथं भाग दिलेले आहेत आणि कोणत्या भागात किती ते किती पर्यंत कलम आहेत. बघा, पहिला भाग आपला नॉर्मल असतो, प्रारंभिक, ज्याला आपण प्रिलिमिनरी म्हणतो, तो आहे 1 ते 3. दुसरा आहे विशेष विवाह सोहळ्याचे आयोजन, सॉलमनायझेशन हा शब्द जो आला नाही याचं लक्षात ठेवायचं. विवाह सोहळ्याचं आयोजन याला आपण म्हणतो सॉलमनायझेशन. ओके, तो आहे 4 ते 14. भाग 3 आहे इतर प्रकारे केलेल्या विवाहाची नोंदणी, रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजेस सेलिब्रेटेड इन अदर फॉर्म्स, 15 ते 18 पर्यंत आहे. भाग 4 आहे या कायद्याच्या अंतर्गत विवाहाचे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॅरेज अंडर दिस ऍक्ट, 19 ते 21. भाग 5 वैवाहिक हक्कांची पुनर्स्थापना आणि न्यायालयीन विभक्तीकरण, ओके, हे 22 ते 23 पर्यंत आहे. भाग 6 विवाह रद्द करणे आणि घटस्फोट. तर लक्षात ठेवा, घटस्फोट कुठल्या भागात आहे हे विचारू शकतात, बरं का? भाग 6 घटस्फोट आहे, ते 24 ते 30 पर्यंत. 7 भाग मध्ये अधिकार क्षेत्र कार्यपद्धती, 31 ते 41. 8 मध्ये आहे संकीर्ण किंवा इतर, शेवटचा आहे 42 ते 51.
पाच अनुसूची आहेत, पाचच्या पाच तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. एक प्रश्न येऊ शकतो जोड्या लावायला, डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात की या किती अनुसूची आहेत, त्याच्यानंतर कोणत्या अनुसूचीमध्ये काय याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पहिली जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काय देण्यात आले, निषिद्ध निषिद्ध नातेसंबंधाची यादी, डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप्स. ओके, प्रोहिबिटेड रिलेशनशिप्स म्हणजे काय, की असे काही नातेसंबंध की ज्यांच्यामध्ये तुम्ही लग्न करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा आहे तर तो त्याच्या बहिणीशी म्हणजे सख्या बहिणीशी लग्न करू शकत नाही. मग अशी जे आहे ना काही यादी देण्यात आलेली आहे. मग हे मेलला पण लागू आहे की असे मेल की जे लग्न करू शकत नाही, आणि असे फिमेल की ते त्यांच्या नातेसंबंधातील लग्न करू शकत नाही. म्हणजे मेल असेल तर तो त्याच्या बहिणीशी करू शकत नाही, बहीण असेल तर ती भावाशी लग्न करू शकत नाही. असे जे काही प्रोहिबिटेड रिलेशन्स असतात, रिलेशनशिप की ज्यांच्यामध्ये आपण लग्न करू शकत नाही, त्यांची एक संपूर्ण यादी दिलेली आहे. दुसरी अनुसूची आहे ज्याच्यामध्ये विवाहाची सूचना देणारी नोटीस असणार आहे, नोटीस ऑफ इंटेंडेड मॅरेज. तिसरी आहे वधू वराकडनं केली जाणारी घोषणा. चौथी अनुसूची आहे विवाह प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट. हे लक्षात ठेवा, मॅरेज सर्टिफिकेट कुठल्या अनुसूचित आहे, चौथ्या. पाचव्या अनुसूचित आहे इतर प्रकारे केलेल्या विवाहाचे प्रमाणपत्र, म्हणजे सर्टिफिकेट ऑफ मॅरेज इज सेलिब्रेटेड इन अदर फॉर्म्स. ठीक आहे, आता मेन आपण आपल्या कायद्याला सुरुवात करणार आहोत. एक एक कायदा, एक एक कलम अत्यंत डिटेलमध्ये, अत्यंत सोप्या सरळ भाषेत, आणि तुम्हाला याच्यानंतर कुठला डाऊट राहणार नाही ही गॅरंटी माझी आहे. ओके, विशेष विवाह अधिनियम 1954 बघा, भाग एक प्रारंभिक प्रिलिमिनरी जी आहे 1-3, कलम एक संक्षिप्त नाव, विस्तार, प्रारंभ, शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमिसमेंट. टायटल काय आहे या कायद्याचं, स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954, विशेष विवाह कायदा 1954. कुठेपर्यंत लागू आहे, संपूर्ण भारतात लागू आहे. ते जम्मू काश्मीर वगैरे ना ते 2019 नंतर काढून टाकण्यात आलेले, म्हणून आता कुठल्याही कायद्याविषयी जनरली असंच लक्षात ठेवायचं, संपूर्ण भारतात. कमिसमेंट हा कधी लागू होणार आहे, तर असं सांगण्यात आलं होतं की ज्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये हा कायदा प्रकाशित करेल तेव्हापासून हा कायदा लागू करण्यात येईल. तर हा कायदा कधी ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये प्रकाशित करण्यात आला होता, तर याची तारीख आहे 1 जानेवारी 1955, म्हणजे याच दिवशी हा कायदा लागू झाला होता. याच्या आधी तो प्रकाशित झाला होता पण तो लागू करण्यात आला नव्हता. लागू करण्याची तारीख 1 जानेवारी 1955 आहे. दोन मध्ये काय देण्यात आले, डेफिनेशन देण्यात आलेली आहे. ए मध्ये काहीतरी होती डेफिनेशन जी आता रद्द करण्यात आलेली आहे, जी आपल्यासाठी गरजेची नाही. ही मात्र गरजेची आहे, ही 2B मध्ये आहे. बरं का, परीक्षेत असा सिंपल प्रश्न येईल की डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिपची व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे, याचं आन्सर असणार आहे 2B, कलम 2B हे आन्सर असणार आहे. निषिद्धी निषिद्ध नातेसंबंधाची यादी, मी तर म्हणणार आहे डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप, एक पुरुष किंवा पहिल्या अनुसूचीच्या भाग एक मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती आणि एक महिला उक्त अनुसूचीच्या भाग दोन मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती निषिद्ध नातेसंबंधाच्या अंशामध्ये असणार आहे. बघा, ही जे आहे ना हा फर्स्ट शेड्यूल आहे. बघा, याच्यामध्ये ही पूर्ण यादी दिलेली आहे. बघा, आपण म्हणजे एक फिमेल, ही पहिला जो भाग आहे ना तो मेल विषयी डील करतो, दुसरा जो भाग आहे ना तो फिमेल विषयी डील करतो. मग कुठल्याही मेल मदरशी लग्न करू शकत नाही, फादर्स विडो स्टेप मदरशी लग्न करू शकत नाही, आईच्या आईशी लग्न करू शकत नाही. ओके, फादर्स मदर्स फादर्स विडो, तर अशी ही संपूर्ण यादी देण्यात आलेली आहे आणि ही यादी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ओके, वाचणं गरजेचं आहे, त्याच्यावरून सुद्धा प्रश्न अराइजेस होतात. एक फिमेल फादरशी लग्न करू शकत नाही, मदर्स स्टेप फादरशी लग्न करू शकत नाही, फादरच्या फादरशी लग्न करू शकत नाही, तर ही काय देण्यात आलेली, ही निगेटिव्ह लिस्ट म्हणतात. बरं का, ही निगेटिव्ह लिस्ट म्हणतात आणि याच्यामध्ये जे लोक नाही आहेत समाविष्ट त्या लोकांची तुम्ही करू शकता. याला म्हणतात निगेटिव्ह टाईप ऑफ लिस्ट. ही निगेटिव्ह लिस्ट आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे काही असेल तुम्ही त्यांच्याशी लग्न करू शकतात. ठीक आहे, 2B आलं लक्षात. याच्यामध्ये असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, संबंधामध्ये खालील गोष्टी समाविष्ट होतात, रिलेशनशिप बाय हाफ युटेरिन ॲज वेल एज फुल ब्लड्स. म्हणजे नातेसंबंधामध्ये फुल ब्लड, हाफ ब्लड, युटेरिन ब्लड संबंध येतात. आता हे काय आहे मी तुम्हाला आता पुढच्या स्लाइडमध्ये समजून सांगणार आहे, फक्त आता फक्त लक्षात ठेवा. रक्तसंबंधात मग ते जायस असतील नाजायस असतील, ओके, मग ते हे नाजायस असतील किंवा हे जायस असतील, तर दोन्ही जे असतील निषिद्ध असतील. समजलं का तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे ए, ओके, त्याची बी याच्याशी संबंध होतो, बी या स्त्रीशी संबंध होतो आणि स्त्री त्याची ऑफिशियल वाईफ आहे. ओके, यांना एक मुलगा झाला B1, यांना एक मुलगी झाली C1, हे दोघी नाजायस संबंध आहेत. म्हणजे यांचे बघायला गेलं तर हे आणि हे,
मग यांच्यामध्ये लग्न होऊ शकतं का, कारण की हा बॉय आहे हा गर्ल आहे, नाही होऊ शकत का, कारण की इथं स्पष्ट म्हटलेलं आहे जायस असो नाजायस असतो, पण त्यांचं जर ब्लड रिलेशनशिप एक असेल का, कारण की त्यांचे पिता एक आहेत, म्हणून इलिजिमेंट असेल किंवा लिजिमेंट असेल तरी त्यांचं लग्न होणार नाही. त्याच्यानंतर अडॉप्शन वाले चाईल्डचे सुद्धा लग्न केलं जाणार नाही, लक्षात ठेवा. आता बघा हे जे अडॉप्शन वाले, तुम्ही हा कभी खुशी कभी गम पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. ओके, तर या पिक्चरमध्ये हा जो व्यक्ती होता तर अडॉप्टेड आहे. त्याच पद्धतीने जर समजा ए हा बायोलॉजिकल चाईल्ड आहे आणि बी हा अडॉप्टेड चाईल्ड आहे, ओके, एक्स या व्यक्तीचे, तर याचा एक मुलगा झाला आणि याला एक मुलगी झाली, तर या दोघं लग्न करू शकतात का? नाही. इथं अडॉप्शन नाजायस औलाद हे पण लग्न करू शकत नाही. त्याच्यानंतर हाफ ब्लड फुल ब्लड आणि युटेरिन ब्लड मधले पण लग्न करू शकत नाही. हाफ ब्लड फुल ब्लड युटेरिन ब्लड काय ते समजून सांगतो. फुल ब्लड म्हणजे एकाच आईची मुलं, हाफ ब्लड म्हणजे सावत्र आईची मुलं आणि युटेरिन ब्लड म्हणजे सावत्र वडिलांची मुलं. हे एकदम एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगतो, समजणार नाही. फुल ब्लड म्हणजे काय? हा एक व्यक्ती आहे, ही एक लेडी आहे, वाईफ हजबंड वाईफ आहे, त्यांचे दोन मुलं, म्हणजे काय? भावा बहिणी लग्न करू शकत नाही. सिंपल काय? भाऊ बहीण लग्न करू शकत नाही, याला म्हणतात फुल ब्लड. म्हणजेच एकाच माता पित्यांची अपत्य लग्न करू शकत नाही. हाफ ब्लड म्हणजे काय होतं? समजा एक स्त्री आहे, हा पुरुष आहे आणि हा त्यांचा मुलगा आहे, ओके, यांचं भांडण झालं, यांचं जमाईने लागलं, समजा डायव्होर्स झाला, या माणसाने नंतर दुसरीकडे लग्न केलं, ओके, म्हणजे याची ही वाईफ नंबर वन, मी नाव देतो हिला वाईफ नंबर टू. आता हा एक मुलगा झाला ना, हा एका या पहिलीपासून झालेला, ही दुसरीपासून ही मुलगी झालेली, तर हे लग्न करू शकतात का? नाही. हे हाफ ब्लड रिलेशन झालं, बरं का? हाफ ब्लड रिलेशन झालं. हाफ ब्लड फुल ब्लड कसा फॉर्म्युला आहे तो बघा. इचे 50%, इचे 50%, या दोघांमध्ये आईचे 50% असतात, वडिलांचे 50%, म्हणजे 100%. इथं जर तुम्ही बघितलं फक्त इथं वडीलच 50% येतात, आई येत नाही याला. समजलं का तुम्हाला? याला हाफ ब्लड म्हणतात. युटेरिन ब्लड म्हणजे काय म्हणतात? सिंपल आहे, एक स्त्री आहे, हा एक पुरुष आहे, म्हणजे काय? पती पत्नी आहेत, ओके, यांचं भांडण झालं, यांनी डिवोर्स घेतला, इने काय केलं नंतर लग्न केलं, इने या व्यक्तीशी लग्न केलं, ओके. आता याला ही मुलगी झाली, तर हा मुलगा आणि ही मुलगी सुद्धा लग्न करू शकत नाही, कारण की ही युटेरियन ब्लड मधले आहेत. म्हणजे काय? की सावत्र वडिलांची मुलं आहेत, ओके, म्हणजे वडील वेगवेगळे आहेत, आई एकत्र आहे. इथं काय आहे? आई वेगवेगळी आहे, मुलं एकत्र आहे, म्हणजे इथं सावत्र आई आहे, सावत्र आई आहे, इथं काय? सावत्र वडील आहेत. राहील का तुमचं लक्षात? युटेरियन ब्लड आलं का लक्षात तुम्हाला? युटेरियन ब्लड म्हणजे सावत्र वडील, हाफ ब्लड म्हणजे सावत्र आई आणि फुल ब्लड म्हणजे आपले आई वडील. ठीक आहे, पुढे बाकी आहेत. ये आहेत जिल्हा, तर तुम्हाला माहिती आहे, जिल्हा न्यायालय माहिती आहे, विहित प्रिस्क्राईब म्हणजे या कायद्यानुसार आणि राज्य सरकार म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हे काही तुम्हाला शिकवण्याची गरज नाही, ते तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. भाग दोन, विशेष विवाह सोहळ्याचे आयोजन, सॉलमनायझेशन ऑफ स्पेशल मॅरेजेस, कलम 4-14 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 4 बघूया. विशेष विवाह सोहळा संबंधित अटी, कंडिशन्स रिलेटिंग टू द सॉलमनायझेशन ऑफ स्पेशल मॅरेजेस. विवाह सोहळ्याशी संबंधित इतर कोणत्याही कायद्यात सध्या काहीही समाविष्ट असले तरी या कायद्यानुसार दोन व्यक्तींमधील विवाह सोहळा केला जाऊ शकतो जर विवाहाच्या वेळी त्यांनी खालील अटींची पूर्तता केली असेल. कुठलीही दोन व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात, परंतु त्यांना खालील अटींची पूर्तता करावी लागणार आहे. एक, कोणत्याही पक्षाचा जोडीदार नसावा. मी हे एक्सप्लेन करतो, फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. आणखी जोडीदाराविषयी अटी देण्यात आलेल्या आहे की मनाच्या अस्वस्थतेमुळे वैध संमती देण्यास तो असमर्थ असेल. त्याच्यानंतर वैध संमती देण्यास तो असमर्थ असला तरी मानसिक एखाद्या विकाराने ग्रस्त असेल किंवा विवाहासाठी किंवा अपत्य प्राप्तीसाठी तो जर अयोग्य असेल किंवा त्याला वेडेपणाचे वारंवार झटके येत असतील त्यावेळी. आता इथे एक वर्ड होता ऍक्च्युअली मध्ये आधी, एपिलेप्समी म्हणजे अपस्मार नावाचा एक रोग होता, ते पण देण्यात आलं की वेडेपणाचे झटके आणि अपस्मार असेल तर तो लग्न करू शकत नाही, परंतु तो जो वर्ड आहे 1999 मध्ये तर तो ओमिट करून टाकण्यात आलेला आहे. ओपे अपस्मार म्हणजे सिम्पली काय की तुम्हाला ते तुम्ही ऐकलेच का, फिट येणं, आकडी येणं, मिरगी येणं, असे जे काही म्हणजे अचानक राहिल्या त्याला काहीतरी गोष्ट लगेच किक बसते, त्याला सिम्पली भाषेत सांग त्याला किक बसते. ओके, तर ती किक बसण्याचाच प्रकार जो असतो ना तर हा इपिलेप्समी असतो, म्हणजे अपस्मारचा आजार असतो, फिट येण्याचा असतो, तर तो इथं काढून टाकण्यात आलेला आहे. तो जर एखाद्या व्यक्तीला असेल तो सुद्धा आता लग्न करू शकतो. आता बघा,
या कलम 4 मध्ये चार कंडिशन्स देण्यात आलेले आहे की ज्याच्या पाच कंडिशन्स देण्यात आलेले आहे की तेच व्यक्ती जे आहे विवाह करू शकतात, विवाह सोहळा करू शकतात, त्यांनाही पाच गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. म्हणजे काय, नायदर पार्टी हॅज हॅव्हिंग अ स्पॉट लिव्हिंग, म्हणजे काय, जे व्यक्ती लग्न करतायत त्यांचे पती पत्नी जिवंत नको, लक्षात ठेवा. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ए हा व्यक्ती लग्न करतो आहे बी शी, असं नाही पाहिजे की बी ची ऑलरेडी एक सी एक वाईफ जिवंत आहे. ओके, एक तर ती मिलेली असावी, एक तर त्यांचा डिवोर्स झालेला असावा लिगली, तरच ते हे ए आणि बी लग्न करू शकतात. म्हणून इथं म्हणणे नायदर पार्टी हॅज अ स्पॉट लिव्हिंग. मग बीच पण तसंच आहे, बी ही मुलगी आहे ना, तर हिचं पण कुठला हस्बंड जिवंत नको, आणि हस्बंड जिवंत नसेल असेल तर तो डायवोर्स झालेला पाहिजे. समजलं का तुम्हाला? नायदर पार्टी अनसाऊंड माइंड, वेडेपणा असेल तो करू शकत नाही, मेंटल डिसऑर्डर असेल, किंवा लग्नासाठी असमर्थ असेल, किंवा मुलांना जन्म देण्यासाठी असमर्थ असेल ते पण नाही करू शकत, किंवा त्याला अटॅक येत असतील, काहीतरी खटकी पडत असेल त्याची, तर ती सुद्धा करू शकत नाही. त्याच्यानंतर इथंच वयाची अट देखील देण्यात आलेली आहे. बघा, तुम्हाला विचारलं की वयाची अट कुठे देण्यात आलेली आहे, तर 4C मध्ये. 4C मध्ये वयाची अट ही आहे, पुरुषांसाठी 21, महिलांसाठी 18. आता महिलांसाठी 21 वर्ष वय करण्याची एक म्हणजे घोषणा करण्यात आली सरकारकडनं. मग जेव्हा ही घोषणा पूर्ण करण्यात येईल ना, तेव्हा इथं अमेंडमेंट करण्यात येईल आणि ती अमेंडमेंट आपल्याला दिसेल. मग लक्षात ठेवा, वयाची अट कुठे ठेवण्यात आली, सी मध्ये, 4C मध्ये. पार्टीज आर नॉट विद इन द डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. 4D मध्ये काय देण्यात आलेलं आहे की ते डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप मध्ये नको. आपण पाहिलं की तिथं आईशी बहिणीशी लग्न करू शकत नाही तेच, आणि ते भारताचे रहिवासी असणं गरजेचं आहे, भारताचे डोमिसाईल असणं गरजेचं आहे, भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. आता कोणत्याही पक्षाचा जोडीदार नसावा, याच्यात जे आहे ना खूप गोष्टी येतात. एक असतात पॉलीएंड्री आणि एक असतात पॉलीगॅमी. पॉलीगॅमी म्हणजे काय असतं, एक पुरुष हा खूप साऱ्या स्त्रियांची विवाह नाही करू शकत, ती बंदी आहे स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार. आणि पॉलीएंट्री म्हणजे काय, की एक स्त्री खूप साऱ्या पुरुषांची विवाह नाही करू शकत. ओके, आपण महाभारतातली द्रौपदीचं उदाहरण पाहिले आणि या पिक्चर्स मधून सुद्धा आपल्याला कळणार आहे की तुम्ही असे चार पद्धतीचे विवाह नाही करू शकत, जरी या फिल्म मध्ये दाखवण्यात आलेले तर ते लिगल नाही आहे. परंतु काही ज्या ट्रायबल पीपल आहेत तर ते अजूनही करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जी खासा तोडा, ओके खासी, असे जे काही ट्रायबल पीपल आहेत हिमालयन रिजन मधले, तर त्यांच्यामध्ये अशी पद्धत आहे बरं का, की जिथं एका महिलेचे खूप सारे म्हणजे पुरुषांची विवाह केला जातो, खूप सारे पुरुषांची विवाह केला जातो. म्हणजे काही काही ट्रायबल्समध्ये असं आहे की एकच स्त्री पूर्ण कुटुंबाशी लग्न करते, म्हणजे जेवढे पण भावंड असतील त्यांच्याशी लग्न करते, तर ते मात्र विशेष विवाह अधिनियम अंतर्गत त्यांना नोंदणी करण्यात येत नाही, ते त्यांचे जे ट्रायबल्स अफेअर्स आहेत त्यांच्याच अंतर्गत त्यांचं नोंदणी केली जाते. ठीक आहे, पॉलीगॅमीमध्ये जे आहे तर ते अजून सुद्धा नागा ट्राईब्समध्ये अजून सुद्धा पॉलीगॅमी चालू आहे, म्हणजे एक पुरुष खूप साऱ्या स्त्रियांशी लग्न करतो. गौंडमध्ये सुद्धा दिसतं तुम्हाला, आर आर ज हा पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये ही मुलगी तुम्हाला आठवेल. तर ही कुठल्या ट्रायबल पीपलची असते, तर ही गौंड समाजाचीच असते. बघा, 4C बघितला होता आपण, 21 वर्ष पूर्ण, 18 वर्ष महिलांसाठी, निषिद्ध नातेसंबंधातील नसावी. आता ही एक महत्वाची गोष्ट आहे बघा. परंतु येथे किमान एका पक्षकाराने नियमन करणाऱ्या प्रथा त्याच्यामधील विवाहाला अनुमती देते, असा विवाह केला जाऊ शकतो जरी ते निषिद्ध नातेसंबंधाच्या मर्यादेत आत असले तरी. आता 4D काय म्हणतो, की तुम्ही जे लग्न करणार आहात तर ते डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप मध्ये नको. परंतु इथं अट टाकण्यात आलेली आहे. समजा एक एक्झाम्पल देतो, ए आणि बी हे लग्न करत आहेत. ओके, हा समजा हिंदू आहे, हा आहे मुस्लिम. ओके, आता म्हणजे हिंदू मुस्लिम विसरून जा, आता सॉरी हिंदू मुस्लिम नका लक्षात ठेवू वाटल्यास, ते जास्त कॉन्ट्रोवर्शियल, तुम्ही म्हणाल ते हिंदू मुस्लिमचं ते लव जिहाद करून टाकणार तुम्ही. ओके, तर मी हे उदाहरण मागे घेतो. परंतु जिथे एका पक्षकाराची नियमन करणारी प्रथा त्याच्यामधील विवाहाला अनुमती देते, तिथे असा विवाह केला जाऊ शकतो जरी ते निषिद्ध नातेसंबंधाच्या मर्यादेत आत असले तरी. म्हणजे तुम्ही हिंदू विवाहात पाहिलं का की मामाची मुलगी अलाऊ असते लग्नासाठी, मुस्लिमांमध्ये पाहिलं का ते, आय थिंक मी असं ऐकलं की मावशीची मुलगी पण अलाऊ असते, याच्याविषयी कन्फर्म नाही. आता आपण बघितलं खूप साऱ्या ट्रायबल पीपलमध्ये वेगवेगळ्या लोकांचे लग्न केलं जाऊ शकतं, तिथं भावा बहिणींचे पण काही ट्रायबलमध्ये थोडंसं लग्न होतं. म्हणजे काय, भावा बहिणींचं म्हणजे सक्क भाऊ बहिणींनी, काका जे असतात ना आपले, काका भाव वडिलांचे भाऊ, तर त्यांच्या मुला मुलींचे लग्न होतं काही काही ट्रायबल्समध्ये. जर अशी कुठली गोष्ट असेल ना, जर त्यांच्या प्रथांमध्ये अशी गोष्ट असेल ना, तर ती केली जाऊ शकते, इवन दो जर ते डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिपमध्ये असली तरी. आणि भारताचे रहिवासी ही अट आपण बघितलेलीच होती. ओके, इथं लिहिलेलं बघा, इथं म्हणलेलं आहे रूढी परंपरा म्हणजे काय, की कस्टम्स म्हणजे काय, म्हणजे त्यांच्या कस्टम्समध्ये जर म्हटलं असेल की अशा पद्धतीचं लग्न अलाउड आहे, होऊ शकतं.
असे कस्टम्स जे राज्य सरकारने अधिकृत राजपत्रित जाहीर केलेले पाहिजे. मग जाहीर करताना सरकारने काही नियम अटींचं पालन केलं पाहिजे. एक की तो जो कस्टम आहे ती जी प्रथा आहे खूप काळापासून चालत आलेली आहे ती एक चांगली प्रथा आहे, निश्चित नियमावस्थी अवाजवी नाही आणि सार्वजनिक धोरणांच्या विरोधात नाही आहे ती. ओके, पुढे लग्नाची पूर्वसूचना. आता हे जे कलम आहे ना तर तुम्ही म्हणू शकता द कोर ऑफ द ऍक्ट. मी म्हणतो हा या कायद्याचा हृदय आहे, आत्मा आहे. ओके, हा या कायद्याचा आत्मा आहे कलम पाच. आणि कलम पाच जर तुमचा पाठ नसेल तर हा कायदा करून तुमचा काही उपयोग नाही. तर हे कायदा हा जो कलम आहे हा तुमचा डायरेक्ट पाठांतर असला पाहिजे की कलम पाच मध्ये काय देण्यात आलेले आहे किंवा नोटीस ऑफ इंटेंडेड मॅरेज हे काय आहे, हे कोणत्या कलमात देण्यात आलेले आहे बघूया. विवाहास उत्सुक असणाऱ्या व्यक्तीने विवाह अधिकाऱ्यास दुसऱ्या शेड्यूलमध्ये नमूद करण्यात आलेल्या विवाहाच्या फॉर्ममध्ये प्रस्तावित दिनांकापूर्वी 30 दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागेल. म्हणजे काय, ए आणि बी या व्यक्तीला लग्न करायचं आहे, हा आहे नोंदणी अधिकारी, सॉरी नोंदणी नाही रे, नोंदणी नाही, आपण नोंदणीच चालू आहे ना खूप दिवसापासून म्हणून तो शब्द आला. विवाह अधिकारी, विवाह तुम्हाला जर लग्न करायचं आहे 30 डिसेंबरला, तुम्हाला 30 नोव्हेंबरच्या आत ती नोटीस द्यावी लागणार आहे. एका महिन्याच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला, सॉरी विवाह अधिकाऱ्याला नोंदणी, विवाह नोंदणी अधिकाऱ्याला ती नोटीस द्यावी लागणार आहे की आम्हाला लग्न करायचंय 30 डिसेंबरला, 30 दिवसांची. ओके, आता सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम आहे ना या कायद्याचा जो कोर्टामध्ये चॅलेंज झालेला आहे तर तो हा कलम पाचच आहे की आधी नोटीस कशाला द्यायची, डायरेक्ट जाऊन लग्न का नाही करू शकत आपण. बघा अलाहाबाद हायकोर्टने नुकतंच 2021 मध्ये एक जजमेंट दिलेलं होतं की ही 30 डेची जी नोटीस पिरियड आहे ना तर ही मॅन्डेटरी नाही आहे, ही ऍज अ तुम्ही ऑप्शनल म्हणू शकता. ओके, पण ऑप्शनल म्हणू शकतात की 30 दिवसाची नोटीस देणं गरजेचं नाही या कपल्सला. हे कोणाचं म्हणणं आहे, अलाहाबाद हायकोर्टचं म्हणणं आहे, म्हणजे प्रयागराज हायकोर्टचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जी 30 दिवसांची मुदत दिली जाते Section 5 ऑफ द स्पेशल मॅरेज ऍक्ट, तर ही काही गरजेची नाही आहे ना, ही गरजेची नाही, मॅन्डेटरी नाही. पण अजून सुद्धा खूप सारे राज्यात, इव्हन तो महाराष्ट्रात, आता मी तुम्हाला महाराष्ट्राचा पराक्रम पुढे दाखवतो की महाराष्ट्र या बाकीच्या राज्यांपेक्षा किती पुढे गेलेला आहे आणि कसा प्रॉब्लेम येतो महाराष्ट्र स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार लग्न करण्यासाठी, ते तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवतो मी. तर प्रयागराज हायकोर्टने असं सांगितल्या पद्धतीने ही मॅन्डेटरी नाही, पण तरी सुद्धा खूप साऱ्या याच्यात, इव्हन तो UP मध्ये सुद्धा ही मॅन्डेटरी आहे अजून. ओके, कारण की केंद्र सरकारनं सुद्धा याच्या विरोधातच, म्हणजे या निर्णयाच्या विरोधातच सांगितलेलं आहे की नाही ही 30 दिवसांची मुदत गरजेची आहे. ओके, कलम 6 बघूया. विवाह सूचना पुस्तक आणि प्रकाशन, मॅरेज नोटीस बुक, MNB मॅरेज नोटीस बुक अँड पब्लिकेशन. 6.1 विवाह अधिकारी कलम 5 अंतर्गत दिलेल्या सर्व नोटीस त्याच्या कार्यालयातील नोंद सह ठेवतील. तात्काळ अशा प्रत्येक सूचनेची सत्यप्रत त्या हेतूसाठी विविध केलेल्या पुस्तकात प्रविष्ट करेल ज्याला विवाह सूचना पुस्तक म्हटले जाईल. अशा पुस्तक तपासणी सुरू करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही वाजवे वेळी शुल्काशिवाय तपासणीसाठी उघडले जाणार आहे. समजलं का तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला लग्न करायचंय, त्याने नोटीस दिली कलम 5 अंतर्गत. कलम 5 अंतर्गत नोटीस प्राप्त झाल्यानंतर जो विवाह नोंदणी अधिकारी असेल तो काय करणार आहे, मॅरेज नोटीस बुक मध्ये या नोटीसची एंट्री करणार आहे आणि ते बुक प्रत्येकासाठी खुलं ठेवणार आहे. ज्याला बघायचं असेल तो बघू शकतात. आता मी तुम्हाला एक पिक्चरचा एक सीन दाखवतो ज्याच्यावरून तुम्हाला आठवेल. म्हणजे दिसलं का तुम्हाला की या हा हिरोपंती सीन, हिरोपंती पिक्चर पाहिला असेल का तुम्ही, हिरोपंती फर्स्ट. ओके, टायगर श्रॉफचा पहिला पिक्चर आहे, कृती सेनन आणि टायगर श्रॉफचा. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की हा प्रकाश राजाची पहिली जी मोठी मुलगी आहे तर ती पळून जाते दुसऱ्यासोबत. ओके, लग्न करण्यासाठी. हे काय करतात, जे काही मॅरेज ऑफिसेस असतात की जिथं मॅरेजचं रजिस्ट्रेशन केलं जातं, मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस, अशा ठिकाणी जातात आणि ते नोंदणी अधिकारी विचारतात की तुमच्याकडे कोणी आलेलं आहे का नाही. मग तो काय सांगतो, तुम्ही रजिस्टर चेक करा. समजलं का तुम्हाला, बघा इथं काय म्हटलेलं आहे की मॅरेज नोटीस बुक चेक करा. आणि तो हा जो व्यक्ती तो हा काय पहिले सांगतो की रजिस्टर मे बी त्यांचा उल्लेख नाही. म्हणजे काय की 30 दिवसाची जी नोटीस द्यावी लागते तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या लोकांचा गैरवापर केला जातो. समजलं का तुम्हाला, ऍक्च्युअली मध्ये असाच गैरवापर होतो या कलमाचा. की जर एखाद्या व्यक्तीला खरंच जर लग्न करायचं असेल तर तो कलम 5 अंतर्गत नोटीस देतो आणि कलम 6 अंतर्गत
तो जर अधिकारी असतो तो ती नोटीस पब्लिक करतो, पब्लिक केल्यामुळे काय होतं ती कोणाला पण दिसून जाते. म्हणजे इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की असं पण नाही की काही पैसे द्यावे लागतील तुम्हाला, विदाऊट पैसे कधी पण ऑफिस आवर मध्ये येऊ शकतात आणि कोणत्याही व्यक्तीकडून, असं नाही की फक्त वडीलच जाऊ शकतात, वडील नाही कोणत्याही व्यक्तीकडून जाऊ शकतात रजिस्टर मध्ये, बरं का. आता हे रजिस्टरचं ठीक होतं, मी तुम्हाला आता महाराष्ट्र शासनाचे पराक्रम दाखवतो. महाराष्ट्र शासनाची तर डायरेक्ट वेबसाईट आहे की त्या वेबसाईट का डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नोटीस डॅशबोर्ड फॉर इंटेंडेड मॅरेजेस. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, मी नाशिक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला तर मला काय दिसतं की मला इथं ती रजिस्टर जे आहे ना कोणाकोणाचं लग्न कोणी कोणी नोटीस दिलेली, मला इथं सगळ्यांची नावं दिसतात. बघा हे नाव हे नाव हे नाव हे नाव, बघा ह्या मुलाचं नाव मुलीचं नाव, राहण्याचा ऍड्रेस, कधी नोटीस दिलेली आहे, कधीपर्यंत ही नोटीस व्हॅलिड आहे, बघा एक महिन्याची नोटीस बघू शकता तुम्ही. म्हणजे महाराष्ट्र शासनाची तर डायरेक्ट वेबसाईट आहे, म्हणजे त्यांना तर म्हणजे तो प्रकाश राज जर महाराष्ट्राचा राहिला असता त्याला तर प्रॉब्लेमच आला नसता मुलीला शोधायला, वेबसाईटवर गेला असता वेबसाईटवरूनच त्याला समजून गेलं असतं की आपल्या मुलीचं विवाह कुठं ठरलेला आहे, तिने कुठं नोंदवण्याचं ठरवलेलं आहे आणि कोणत्या तारखेला ती करणार आहे. ओके, इथे एक शब्द आलेला बघा स्पेशल मॅरेजेस अँड फॉर्म 60. स्पेशल मॅरेजेस म्हणजे काय की जे लग्न पहिल्यांदा होत आहे. पहिल्यांदा म्हणजे काय, म्हणजे लग्न आधी, लग्न रजिस्ट्रेशन नंतर होणार आहे. फॉर्म 16 मध्ये काय की लग्न आधी झालेलं आहे, लग्न आधी झालेलं तुम्ही रजिस्ट्रेशन नंतर करतायत. ओके, तर त्याला म्हणतात फॉर्म 16 मॅरेज. आणि सगळ्यात जास्त तुम्ही बघणार तर फॉर्म 16 मॅरेजेस असतात, स्पेशल मॅरेजेस फार कमी असतात. स्पेशल मॅरेजेस म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिथं जातात लग्न करण्यासाठी, आणि फॉर्म 16 मॅरेजेस म्हणजे काय की तुमचं आधी कुठेतरी लग्न झालेलं आहे, तुम्ही लग्न लावून घेतले तुमच्या तुमच्या धर्माच्या प्रमाणे किंवा आपलं नॉर्मल जे लग्न होतं ते, त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेले, त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये गेले, ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की मला नोंदणी करायची आहे. ओके ठीक आहे, 6 समजलं तुम्हाला, 7 येऊया, विवाहावरील आक्षेप कलम 7 ऑब्जेक्शन टू मॅरेजेस. आता बघा काहींना या स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार जे लग्न होतात काहींना जर आक्षेप असेल तर ते आक्षेप कोण घेऊ शकतात ते आपण बघूया. कलम 6 पोट कलम 2 अंतर्गत अशी कोणतीही नोटीस प्रकाशित केल्याच्या 30 दिवसांच्या आत मुदत संपण्यापूर्वी कोणतीही व्यक्ती कलम 4 मध्ये निर्दिष्ट केलेल्या एक किंवा अधिक अटींचे उल्लंघन करेल या कारणास्तव विवाहास आक्षेप घेऊ शकते. आता इथं बघितलं ना हे हा पिरियड देण्यात आलेला आहे 1 महिन्याचा, म्हणजे 11 तारखेला यांनी नोटीस दिली ती 11 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. ओके, 11 नोव्हेंबरला दिली, 11 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. आणि म्हणजे या 30 दिवसांच्या कोणतीही व्यक्ती, बरं का, कोणतीही व्यक्ती आक्षेप घेऊ शकते. कोणत्या कारणांनी, आपण 4 मध्ये बघितलं होतं, बघा 4 मध्ये 5-6 कारण आपण बघितले होते. जर त्या कारणांचं उल्लंघन होत आहे असं त्या व्यक्तीला वाटत आहे तर तो व्यक्ती या विवाहाला आक्षेप घेऊ शकतो. नोटीस देऊन 30 दिवस संपण्यापूर्वी आक्षेप नोंदवला न गेल्यास विवाह सोहळा पार पडेल. कोणीही आलं नाही आक्षेप घ्यायला तर काहीच होणार नाही. आणि ज्याला काही आक्षेप घ्यायचा नाही तर त्याला लेखी स्वरूपात त्याचा आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे. समजलं? 8 आक्षेप नोंदवल्यानंतरची कार्यपद्धती, प्रोसिजर ऑन रिसिप्ट ऑफ ऑब्जेक्शन. आक्षेप नोंदवल्यावर विवाह अधिकारी यांनी आक्षेप नोंदवल्यावर 30 दिवसात आक्षेपांची चौकशी करावी. विवाह अधिकारी यांच्या चौकशीनंतर आक्षेप योग्य असल्यास विवाहास परवानगी देणार नाही. विवाह अधिकारी यांनी निर्णय दिल्याच्या 30 दिवसांच्या आत विवाह अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा कोर्टात अपील करता येईल आणि कोर्टात दिलेला निर्णय हा मात्र अंतिम असणार आहे. आता मी तुम्हाला एकदम सीन नुसार समजून सांगतो. आता हा हिरोपंतीचा सीन आहे, बरं का. ही प्रकाशराजची मोठी मुलगी, ओके, या मुलासोबत पळून जाते. मग हे का करतात, कलम 5 अंतर्गत नोंदणी अधिकाऱ्याला नोटीस देतात की आम्हाला लग्न करायचे 30 दिवसांचे. नोंदणी अधिकारी काय करतो, कलम 6 अंतर्गत ही नोटीस प्रकाशित करतो. ओके, वेबसाईटवर केली, रजिस्टरवर केली. त्याच्यानंतर हे जे असतात हे काय करतात, कलम 7 अंतर्गत ऑब्जेक्शन रेज करतात. नोंदणी अधिकारीला ऑब्जेक्शन मिळाले लेखी स्वरूपात, ओके, लेखी ऑब्जेक्शन घेतले तर हा करे काय करेल, कलम 8 अंतर्गत चौकशी करेल. कोण, नोंदणी अधिकारी. पुन्हा म्हणजे बघा, मी इथं 1, 2, 3 याच्यासाठीच लिहिले सुरुवातीला की स्टेप्स आहेत. बघा, सुरुवातीला हे कलम 5 अंतर्गत नोटीस दाखल करतील, तो कलम 6 अंतर्गत ती नोटीस प्रकाशित करेल, रजिस्टर बुक मध्ये लिहिल, महाराष्ट्र शासनाचा असेल तर वेबसाईटवर जाईल, यांना ऑब्जेक्शन असेल यांना कळून जाईल तर हे ऑब्जेक्शन घेतील, लेखी ऑब्जेक्शन. मग लेखी ऑब्जेक्शन मिळाल्यानंतर हा 30 दिवसांच्या आत चौकशी करेल. बघा, इथं पण त्याला 30 दिवस आहेत चौकशीला ऑब्जेक्शन मिळाल्यापासून. याने जर असं सांगितलं की नाही तुमचं लग्न नाही होऊ शकत, एक अट जी आहे तर ती
कलम 4 मध्ये जी अटी देण्यात आलेल्या आहेत ना, त्याच्यापैकी एक अटीचं उल्लंघन होत आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता नोंदणी अधिकारी किंवा यांची सेटिंग असेल असं म्हणू शकते मे बी. मग नंतर काय करतील, हे कलम 8 अंतर्गत काय करतील, अपील करतील. कोणाकडे अपील करतील, 30 दिवसांच्या निर्णय मिळाल्यापासून कुठल्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, लक्षात ठेवा सेशन कोर्टमध्ये का नाही, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अपील करतील. आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट काय करणार आहे, निर्णय देणार आहे. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टने दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे, त्याला तुम्ही कुठं चॅलेंज करू शकत नाही, हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये देखील चॅलेंज करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही कुठं चॅलेंज, तुम्हाला ही प्रोसेस समजली का, मी तुम्हाला याच्यासाठी समजून सांगितली प्रोसेस एकदम सिंपल, की याच्यामध्ये हे कपल होतं यांना लग्न करायचंय, मग कोणतं कलम कधी वापरलं जाऊ शकतं, मी तुम्हाला इथं 3-4 कलम एकाच वेळी ऍट अ टाइम समजवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, कलम 9, चौकशीच्या संदर्भात विवाह अधिकाऱ्यांचे अधिकार, पॉवर ऑफ मॅरेज ऑफिसर्स इन रिस्पेक्ट ऑफ इन्क्वायरीज. कलम 8 अंतर्गत कोणत्याही चौकशीच्या उद्देशाने विवाह अधिकाऱ्याला खालील बाबीच्या संदर्भात खटला चालवताना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या अंतर्गत दिवाणी न्यायालयात विहित सर्व अधिकार प्राप्त होते. म्हणजे तो ज्यावेळी अशा पद्धतीची चौकशी करेल कलम 8 अंतर्गत आपल्याला माहिती, तर त्यावेळी ज्या पद्धतीने एक सिव्हिल कोर्ट चालतं, त्या सिव्हिल कोर्टची जशी प्रोसिडिंग असते, जे अधिकार असतात ते सर्व अधिकार याला मिळणार आहेत. कोणकोणते अधिकार, समन करण्याचे अधिकार, त्याच्यानंतर साक्षीदारांना बोलवण्याचा अधिकार, शोध करण्याचा अधिकार, तपासणी करण्याचा अधिकार, कागदपत्रे सादर करण्यासाठी भाग पाडण्याचा अधिकार, सप्तेवर पुरावा घेण्याचा अधिकार. ठीक आहे, या सर्व पद्धतीचे जे काही अधिकार आहेत तर त्याला मिळून जातात. पुढे, पुरावा देण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती लागू करण्याच्या हेतूने विवाह अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्थानिक मर्यादा ही जिल्ह्याची स्थानिक मर्यादा असेल. म्हणजे तो कोणत्याही व्यक्तीला बोलू शकतो याच्यासाठी काही मर्यादा असेल ना, तर असं नाही की तो अमेरिकेच्या व्यक्तीला सेशन संबंधील की इथं बोलवा मला, तसं नाही. त्याच्या जिल्ह्यातील जी स्थानिक मर्यादा असेल तशी. आपण बघितलं होतं की या दोघांनी लग्न करायचं ठरवलंय, मग कलम 5 अंतर्गत यांनी ऑब्जेक्शन घेतलं, 8 नंतर ऑब्जेक्शन घेतलं यांनी, आणि नोंदणी अधिकाऱ्याला वाटलं की अरे हे तर चुकीचं ऑब्जेक्शन घेत आहेत, असं काहीच ऑब्जेक्शन नाही. असं जेव्हा नोंदणी अधिकाऱ्याला वाटेल तर नोंदणी अधिकारी कलम 9 अंतर्गत यांना 1000 रुपयापर्यंतचा, ओके 1000 रुपयापर्यंतचा, लक्षात ठेवा मॅक्सिमम नाही म्हटलेलं इथं, काय म्हटलेलं आहे, नॉट एक्सेडिंग द 1000 रुपीज. मग 500 रुपये पण लावू शकतात, 300 रुपये पण लावू शकतात, परीक्षेत तुम्हाला काय लक्षात ठेवलंय, नॉट एक्सेडिंग 1000 रुपीज, 1000 रुपयांपेक्षा जास्त नसलेला हा पैसे घेऊ शकतो. आणि पैसे कोणाला द्यावे, यांना पक्ष पैसे द्यायला लावतील. ओके 1000 रुपये लावला तर 1000 रुपये नोंदणी अधिकारी नाही, शासनाकडे जमा नाही होणार, या कपलकडे जमा होईल. ओके समजलं का तुम्हाला, हे कुठे देण्यात आले, 9 मध्ये. 10 बघूया, विवाह अधिकाऱ्याला बाहेरील आक्षेप प्राप्त झाल्यानंतरची प्रक्रिया, प्रोसिजर ऑन रिसिप्ट ऑफ ऑब्जेक्शन बाय मॅरेज अब्रॉड. मी तुम्हाला वाचून नाही दाखवत, डायरेक्ट तुम्हाला डेमो देतो. यांना लग्न करायचं आहे, यांनी कलम 5 अंतर्गत नोटीस दिली नोंदणी अधिकाऱ्याला, नोंदणी अधिकाऱ्याने काय केलं, कलम 6 अंतर्गत ते प्रकाशित केलं. त्याच्यानंतर लंडनमध्ये बसून, म्हणजे बाहेर बसून लंडनमध्ये बसून विजय माले यांनी आक्षेप नोंदवला की नाही मला काहीतरी ऑब्जेक्शन आहे. मग कलम 7 अंतर्गत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. आता हा फॉरेनचा व्यक्ती, हा काय त्याच्या जिल्ह्यातल्या व्यक्तीने, मग अशा वेळी काय करेल नोंदणी अधिकारी जो आहे, सॉरी विवाह अधिकारी म्हणा, माझ्या तोंडात नोंदणी अधिकारी येतं, म्हणजे तेच लक्षात ठेवा, विवाह अधिकारी, विवाह अधिकारी या सर्व गोष्टींची चौकशी करेल आणि जो आपला अहवाल आहे ना तो केंद्र सरकारला देणार आहे. ओके केंद्र सरकार तो अहवाल बघेल, मग केंद्र सरकार त्यांचा अंतिम निर्णय देईल आणि हा निर्णय अंतिम असणार आहे. मग तो सांगेल की हे लग्न होऊ द्यायचं का नाही होऊ द्यायचं, हे यांच्यावर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यात कोणती गोष्ट आलेली आहे कलम 10 मध्ये, की फॉरेनच्या व्यक्तीने, फॉरेन अब्रॉड मधून बसून जर कोणी केलं. ओके 11, पक्षकार व साक्षीदार यांचे घोषणापत्र, डिक्लेरेशन बाय पार्टीज अँड विटनेसेस. विवाह सोहळा पार पाडण्यापूर्वी पक्षकार आणि 3 साक्षीदारांनी विवाह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कायद्याच्या 3 अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या फॉर्ममधील घोषणेवर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे आणि घोषणेवर विवाह अधिकाऱ्याने प्रति स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात आधी किती साक्षीदार सांगितले, 1, 2, 3 साक्षीदार, 1, 2, 3. परीक्षेत विचारू शकतात किती साक्षीदार, 2 साक्षीदार का नाही, 1 साक्षीदार का नाही, 4 साक्षीदार का नाही, किती, 3 साक्षीदार. याच्यात कोण असतात, पक्षकार. पक्षकार म्हणजे काय, हे हस्बंड होऊ इच्छितणारे आणि हे वाईफ होऊ इच्छितणारे. आणि 3 साक्षीदार कोणी असतात, 3 साक्षीदार. आता तुम्हाला सांगतो, आता कधी कसं असतं,
काही आता गावाकडचे लोक कुठले लोक पळून जाता ना, आता ते साक्षीदार कुठं शोधतील? तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कोर्टाच्या बाहेर गेला ना, तिथे एजंट्स असतात, ते एजंट 1,000 रुपये घेऊन, 5,000 रुपये घेऊन, 10,000 रुपये घेऊन, या माणसं खाली इथं माणसं बसलेले असतात बाहेर कोर्टाच्या बाहेर असे, आणि सांगतात विटनेस पाहिजे ना, मग ठीक आहे मी सही देतो, मी सही देतो विटनेस म्हणून, ते 2,000-3,000 रुपये घेतात. असे जर 3-4 जर आले ना कपल्स दिवसाला, आणि हे लोक फुकटची कमाई करून घेतात, यांना काय फक्त सही द्यायची, हे काय घाबरत नाही लोक, असे असतात. इवन तो तुम्हाला सांगतो, जो जामीन भेटतो ना, जामीनला पण जामीनदार लागतो, तर त्याची सुद्धा सेटिंग असते, म्हणजे त्याचे सुद्धा असे लोक असतात की जे सही द्यायला तयार असतात, सहीच्या बदल्यात ते पैसे घेतात. म्हणजे एक म्हणजे हा आपल्या अभ्यासाचा पार्ट नाही झाला, पण तुम्हाला सांगायचं जनरली. आता हे कसं आहे 11, मी तुम्हाला एक पिक्चरच्या स्वरूपात सांगतो. गोलमाल पिक्चर पाहिला आहे का? गोलमाल पिक्चर मधला हा सीन आहे. ओके, हा पक्षकार नंबर 1 आहे, हे पक्षकार नंबर 2 आहे, हे कोण आहे? विवाह अधिकारी. साक्षीदार नंबर 1, सॉरी साक्षीदार नंबर 1, साक्षीदार नंबर 2, साक्षीदार नंबर 3. ओके, समजलं? यांना लग्न करायचं असेल बघा, तर इथं काय लागणार आहे? 3-2 पक्षकारांच्या सह्या, 3 साक्षीदारांच्या सह्या, आणि 1 शेवटची सही कोणाची असणार आहे? याची असणार आहे, विवाह अधिकाऱ्याची. म्हणजे असे टोटल किती सह्या लागतील? 6 सह्या लागतील. आणि हे कुठं लागतील बघा, आपल्याला काय म्हटलं आहे की थर्ड शेड्यूलमध्ये, बघा हे थर्ड शेड्यूलचं दिलेलं आहे, डिक्लेरेशन टू बी मेड बाय ब्राईड ग्रूम अँड डिक्लेरेशन मेड बाय दी ब्राईड. म्हणजे इथं नवरदेवाविषयी माहिती असेल आणि इथं नवरीविषयी माहिती असेल. बघा नवरी इथं सगळं सांगेल, आय एम ऍट प्रेझेंट टाइम अनमॅरिड, म्हणजे आज जे मी लग्न करते तर मी अनमॅरिड आहे, माझं वय एवढं आहे. ओके, इथं ती सही करेल. ओके, नवरीची नवरदेवाची सही झाली, सॉरी नवराची नवरदेवाची सही झाली. इथं मात्र नवरदेव नवरीची माहिती घेणार आहे, नवरीने सही केली, तिने तिची माहिती लिहिली. 3 साक्षीदार घेतले ना आपण, 1, 2, 3 त्यांच्या सह्या, मॅरेज अधिकारींची बघितली ना, तर इथं सही. तर हा काय दिलेला आहे? तिसऱ्या अनुसूचीमधील एक फॉर्मॅट दिलेला आहे, आणि त्याच याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सही घेणं गरजेचं असतं. कलम 12, सॉलमनायझेशनचे ठिकाण व स्वरूप. विवाह सोहळ्याचे ठिकाण कुठलं असू शकतं, प्लेस आणि फॉर्म कसा असू शकतो? विवाह अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किंवा पक्षकारांच्या इच्छेप्रमाणे वाजवी अंतरावर अशा ठिकाणी विवाह केला जाऊ शकतो आणि अशा अटींवर विहित केल्याप्रमाणे अतिरिक्त शुल्क भरले जाऊ शकते. विवाह कोणत्या स्वरूपात केला जाऊ शकतो? जो पक्ष स्वीकारू शकतो तो. परंतु प्रत्येक पक्षाने विवाह अधिकारी आणि 3 साक्षीदारांच्या उपस्थितीत पक्षकारांना समजणाऱ्या भाषेत खालील शपथ घेणं गरजेचं आहे. कोणती शपथ? आय आय म्हणजे काय? त्याने नाव लिहायचं, टेक दी टू बी माय, टेक दी म्हणजे काय? आय सुनील, आय सुनील टेक सुनीता टू बी माय लॉफुल वाईफ. ओके, मग मुलगी कशी म्हणेल? आय सुनीता टेक सुनील टू बी माय लॉफुल हजबंड, अशी त्याला शपथ घेणं गरजेचं असणार आहे. बघा हा पिक्चर आठवतो का? म्हणजे खूप भारी पिक्चर आहे, खूप इमोशनल पिक्चर आहे ऍक्च्युअली मध्ये. सनम तेरी कसम एक पिक्चर आहे, त्या पिक्चरचा तुम्हाला सीन सांगतो. इथं काय म्हणण्यात आलेलं आहे की सोलमनायझेशनचे ठिकाण कुठलं असणार आहे, विवाह कुठं करू शकतात? 1, ज्या कोर्टात करू शकतात, म्हणजे काय? नोंदणी कार्यालयात करू शकतात. म्हणजे या पिक्चरमध्ये यांचं लग्न कुठं होतं बघा? विवाह अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच यांचं लग्न होतं. ओके, सनम तेरी कसम, आज तर मुलांना झोपच लागणार नाही हे पिक्चरचं नाव ऐकून. ओके, त्यांच्या जुन्या आठवणी आज ताजा होऊन जाणार आहे. पुढे, पक्षकारांची इच्छा असेल की नाही मला मोठ्या हॉलमध्येच करायचं आहे, तर तो हॉलमध्ये करू शकतो. पक्षकारांची इच्छा असेल मला डेस्टिनेशन वेडिंग करायचे, डायरेक्ट फ्रान्स आणि बाहेर वेडिंग करायची, ती अलाउड आहे का? नाही 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 का? वाजवी अंतर पाहिजे ना हो. तुम्ही ठीक आहे, आता विराट अनुष्का म्हणतील नाही नाही आम्ही तुमचा सगळा खर्च करू, चला तुम्हाला घेऊन जाऊ, आणि नोंदणी अधिकारी पण राजी असेल. पण कायद्यात म्हटलंय का? नाही, वाजवी अंतर ना, काहीतरी अंतरची मर्यादा असली पाहिजे ना, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर. ओके, तर ते प्रत्येक कार्यालयानुसार डिफाईन केलं जाणार आहे. मग तुम्ही म्हणाल मी डेस्टिनेशन वेडिंग करतो मॉरिशियसमध्ये, ते चालणार आहे का? नाही, पुण्यातलं कार्यालय आणि तुम्ही म्हणाल की चला मला मॉरिशियसमध्ये करायचं, नाही चालणार. नेपाळमध्ये करायचं, नाही चालणार. ठीक आहे, मग दोनच पर्याय असतात, 1 विवाह अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, 2 पक्षकारांच्या इच्छेनुसार. आता तुम्हाला सांगतो, जे स्पेशल मॅरेजेस असतात ना, जे अशा पद्धतीचे मॅरेजेस असतात ना की ज्यांच्यामध्ये आई वडील राजी नाही आहेत, ओके, किंवा इंटरकास्ट आहेत, इंटर रिलिजन आहेत, तर ते कोर्टातच करून घेतात, कारण की बाहेर त्यांना भीती असते खूपच. आणि ज्यांचं लग्न नॉर्मल असतं, घरवाले इच्छुक असतात, घरवाल्यांची मर्जी असते, अशा वेळी मात्र ते लग्न पक्षकारांच्या इच्छेप्रमाणे एखाद्या हॉलमध्ये वगैरे ठेवण्यात येतं. ओके, 13, आता हे पण लक्षात ठेवा बरं का, कुठल्या कलमात मॅरेज ऑफ सर्टिफिकेट विषयी माहिती देण्यात आलेली आहे, तर त्याचा आन्सर आहे 13व्या कलमात.
विवाह संपन्न झाला असेल तेव्हा विवाह अधिकारी चौथ्या अनुसूचित नमूद केलेल्या फॉर्म मध्ये त्या उद्देशाने ठेवलेल्या पुस्तकात त्याचे प्रमाणपत्र प्रविष्ट करेल, त्याला विवाह प्रमाणपत्र पुस्तक म्हटले जाईल। म्हणजे काय की चौथ्या अनुसूचीचा जो फॉर्म आहे त्याच्या पद्धतीने माहिती भरली जाईल, कशामध्ये, मॅरेज सर्टिफिकेट बुक मध्ये। तुम्ही बघितलं असेल ना एक रजिस्टर असतं, त्या रजिस्टर मध्ये तुम्ही बघितलं असं काही अंगठे लावतात, काही सह्या करतात हे सगळे लोक, तर तेच आहे। हेच की मॅरेज सर्टिफिकेट बुक मध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, पक्षकारांच्या, तीन साक्षीदारांच्या आणि काउंटर साइन म्हणून जो विवाह नोंदणी अधिकारी असेल त्याची सही करायची, आणि सही केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाईल आणि तो सर्टिफिकेट एक लीगल एव्हिडन्स असणार आहे। काय असणार आहे, एक लीगल एव्हिडन्स असणार आहे की तुमचं लग्न झालेलं आहे। ओके, तो एक कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स असणार आहे। बघा, ही आहे फोर्थ शेड्यूल, बघा, सर्टिफिकेट ऑफ मॅरेजेस, ओके, हेअर बाय सर्टिफाईड दॅट ऑन द डे ऑफ, ओके, ए बी सी डी, ओके, अप्रूव, हा फॉर्मॅट आहे। ओके, इथं तीन साक्षीदारांच्या सह्या, मॅरेज ऑफिसर, नवरदेव, नवरीची सही, ओके, डेट लिहायची आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने हा फॉर्मॅट असणार आहे। बघा, हा महाराष्ट्राचे सर्टिफिकेट्स आहे, बघा ते बघू शकतात, असा फॉर्मॅट, तीन साक्षीदारांच्या सह्या, ओके, नवरदेवची सही, नवरीची सही आणि मॅरेज ऑफिसरची सही, बघा इथं शिक्का वगैरे आलं। 14 शेवटचा आहे, 3 महिन्यांच्या आत विवाह सोहळा न झाल्यास नवीन सूचना देणे, न्यू नोटीस वेन मॅरेज नॉट सॉलमनाइज विद इन दी 3 मंथ्स। आता हे काही मी वाचत नाही, तुम्हाला डायरेक्ट याचा इसेन्स काय तो सांगतो। पक्षकार आहे, यांना लग्न करायचं आहे, यांनी कलम 5 अंतर्गत नोटीस दिली नोंदणी अधिकाऱ्याला की त्यांना लग्न करायचं, त्याने कलम 6 अंतर्गत, 7 अंतर्गत सगळं करून पाहिलं, कोणाचंच ऑब्जेक्शन आलं नाही। यांनी काय केलं, समजा मी एक्झाम्पल घेतलो की 30 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी नोटीस दिली, ओके, नोटीस दिली आणि 30 दिवस पण पूर्ण झाले त्यांना 30 दिवसाची नोटीस दिली, मग कायद्याने त्यांना 30 डिसेंबर नंतर लग्न करणं गरजेचं होतं, त्यांनी लग्नच केलं नाही, किंवा त्यांचं काय झालं, त्यांचं जमायला लागलं किंवा त्यांना आठवलं की नाही आपल्याला लग्न नाही करायचं, आपण एकत्र नाही राहू शकत, ओके, पण पुन्हा त्यांना नंतर वाटलं की चल आपण लग्न करूया, मग ते डायरेक्ट तोंड घेऊन जाऊ शकतात का, डायरेक्ट विवाह कार्यालयात नाही जाऊ शकत। तिथं अट टाकण्यात आलेली आहे की ही नोटीस देण्यापासून तुम्हाला जे आहे तर 3 महिन्याच्या आत, जेव्हा एखादा विवाह 3 महिन्याच्या आत केला जात नाही, जेव्हा कलम 5 अन्वय आवश्यकतेनुसार विवाह अधिकाऱ्याला त्याची नोटीस दिली गेली असे आहे, ओके, तर त्यावेळी 3 महिन्याच्या आत, म्हणजे इथून 3 महिन्याच्या आत तुम्हाला लग्न करणं गरजेचंच आहे, ओके, तुम्हाला लग्न करणं गरजे, तुम्ही लग्न नाही केलं ना तर तुम्हाला जेव्हा पुढे लग्न करायचं असेल ना तेव्हा नवीन नोटीस द्यावी लागेल। म्हणजे एक नोटीसची व्हॅलिडिटी किती असणार आहे, 3 महिने, समजलं, एक नोटीसची व्हॅलिडिटी किती असणार आहे, 3 महिने। आणखी काही केसेस सांगण्यात आलेले, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं बघा की जर नोंदणी अधिकाऱ्याने असं सांगितलं की मी तुमचं लग्न नाही करून देणार, तुम्ही अटीत नाही शर्तीत बसत नाही, त्यावेळी आपण डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊ शकतो, पण डिस्ट्रिक्ट कोर्टने निर्णय दिला की हो तुम्ही लग्न करा, यांच्या फेवरमध्ये लग्न दिला की हो तुम्ही लग्न करू शकता, पण यांनी निर्णय येण्याच्या 3 महिन्याच्या आतच लग्न केलं पाहिजे, समजलं का तुम्हाला, यांनी पण 3 महिन्याच्या आतच लग्न केलं पाहिजे, जर 3 महिन्याच्या आत लग्न नाही केलं तर यांना नवीन नोटीस द्यावी लागणार आहे, याला, डिस्ट्रिक्ट कोर्टला नाही तर याला ही नवीन नोटीस द्यावी लागणार आहे, समजलं, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या निर्णयापासून 3 महिन्याच्या आत लग्न करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर विजय माल्याने ऑब्जेक्शन घेतलं होतं बघा आपलं फॉरेन मधलं, तर त्याने ऑब्जेक्शन घेतलं आणि केंद्र सरकारने सांगितलं नाही त्याचं ऑब्जेक्शन बंद करा, तो फ्रॉड व्यक्ती आहे, तो खोटं बोलतो, तर अशा वेळी तुम्हाला केंद्र सरकारने रिलीफ दिलं, त्यावेळी सुद्धा तुम्हाला 3 महिन्याच्या आत लग्न करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला जेव्हा तुम्ही लग्न करायला येणार तेव्हा तुम्हाला परत नोटीस द्यावी लागेल, म्हणजे पुन्हा ती प्रोसेस सुरू करावी लागेल। हे कलम 14 मध्ये म्हटलेलं आहे, ठीक आहे, समजलं का तुम्हाला 14 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर हीच भाषा इथं म्हटलेली आहे, मी फक्त तुम्हाला एक सिम्प्लिफाय करून सांगितली ज्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ते रीड करणार ना तुम्हाला इझिली समजून जाणार आहे, समजलं तुम्हाला। तर बाकीचे जे काही कलम असतील ते आपण उर्वरित जे आपले लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, लवकरच ते पण आपल्या ऍप्लिकेशनवर टाकले जाणार आहेत आणि जी PDF आहे ती सुद्धा तुम्हाला तिथेच उपलब्ध करून दिली जाणार आहे, ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।